नमस्कार, माझं नाव वैद्या रामेश्वरी अवधूत कोरडे. मी 2007 पासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे आणि आज आपण आता आपण एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत, पावसाळ्यात उन्हाळ्यातून आपण पावसाळ्याकडे चाललेलो आहोत, तर आपण ह्या ऋतूसंधीबद्दल थोडंसं समजावून घेऊया. जेव्हा आपण एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जात असतो, तर दोन ऋतूंच्या मधला काळ हा ऋतूसंधी म्हटला जातो, कारण तो दोन्ही ऋतूंना जोडतो, संधी आहे तो त्याचा, म्हणून त्याला ऋतूसंधी म्हटला जातो. तर आपल्याला एका ऋतूतली दिनचर्या सोडून आता नवीन ऋतूतली दिनचर्या अवलंब करावी लागते. तर ती हे जे 15 दिवस आहेत, आधीच्या ऋतूतले शेवटचे 15-7-8 दिवस आणि येणाऱ्या ऋतूतले पहिले 7-8 दिवस, हा जो 15 दिवसाचा काळ जर तुम्ही व्यवस्थितपणे तुमची दिनचर्या ऋतूचर्या व्यवस्थित ठेवली, तर शक्यतो आपल्याला कुठल्याही व्याधीला सामोरं जावं लागत नाही. तर ऋतूचर्या दिनचर्या पाळायची म्हणजे काय करायचं, तर तुम्ही काही बदल करायचे असतात आधीच्या ऋतूत. आता जेव्हा उन्हाळा आहे तेव्हा तुम्ही खूप जास्त प्रमाणात पाण्याची गरज असते, तुम्ही फॅन खाली बसता, गार पदार्थ खावेचे वाटतात. पण आता जेव्हा तुम्ही पावसाळ्याकडे जात असाल तेव्हा निसर्गामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं, गारठा वाढत असतो, आकाशात ढग आलेले असतात. ह्याचाच अर्थ तुम्हाला जाणवलं असेल किंवा सगळ्यांनी अनुभव घेतला असेल की पावसाळ्यात सुरुवातीला आपल्याला भूक कमी लागते, अचानक थंडी वगैरे पडल्यामुळं सर्दी ताप पडसे असे व्याधी आपल्याला जाणवतात. त्यामुळे हे सगळे होऊ नये म्हणून आपण थोडे थोडे बदल ह्याच्यामध्ये करायचे असतात. तर जेव्हा दुसऱ्या ऋतूत आपण पदार्पण करत असतो तेव्हा आपल्याला आधीच्या ऋतूचर्येमध्ये काही गोष्टी स्किप करायच्या असतात. म्हणजे तुम्ही आता आईस्क्रीम वगैरे खात असाल, गार पाणी पित असाल, ते हळूहळू कमी करावं लागतं. थोड्या हलक्या प्रकारचा आहार घ्यावा लागतो, त्यानंतर तुम्ही रेग्युलर आहार घेतला तर चालतो. पण आता तुम्हाला गरम पदार्थ खाणं, सॉफ्ट डाएट घेणं किंवा फ्रीजमधले वगैरे पदार्थ टाळणं, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर ह्याचा आपल्याला रोगांपासून वाचण्यासाठी आणि एका ऋतूतून एकदम स्मूथली दुसऱ्या ऋतूमध्ये शरीराच्या काही अडचणी न येता निरोगी अवस्थेमध्ये आपण जाऊ शकतो. नमस्कार.